आणि बातमी नवी मुंबईतून. नवी मुंबईतील सानपाडा इथं एका अल्पवयीन मुलीनं अपहरण झाल्याचा बनाव रचून जवळपास 48 तास पोलीस यंत्रणा वेठीस धरली होती. राजस्थानमधील एका मित्रासोबतचे संबंध तिच्या कुटुंबियांना खटकत होते, त्यामुळे तिनं धुळवडीच्या दिवशी सानपाडा स्थानकावरून काही तरुणांनी आपल्या भावाच्या मदतीनं अपहरण केल्याचं कुंभार रचलं. त्यानंतर काही तासातच अपहरणकर्त्यांनी आपल्याला सानपाडा स्थानक परिसरात फेकून दिल्याचा खोटा जबाब तिनं पोलिसात दिलाय. या आधारावर नवी मुंबई पोलिसांनी तपास केला असता तरुणीनं स्वतःचा अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस दिली. अशा प्रकारचं नाट्य रचून पोलीस यंत्रणेसह प्रशासनाला वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे असा सवाल आता निर्माण झालाय. तर दोषी मुलीचं वय लक्षात घेता तिला काय शिक्षा होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय नवी मुंबईतील सानपाड्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. मित्राच्या मदतीनं हा तिनं अपहरणाचा बनाव केलाय.